यातील प्रकरण दोन निवडणूक प्रक्रिया याच्या महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत. नेहमीप्रमाणे पहिला प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक एक, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. असा प्रश्न ज्यावेळी असतो त्यावेळी आपल्याला ती विधान पूर्ण करणं म्हणजेच विधान लिहिणं आवश्यक असतं. पहिलं विधान, निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात, याचं उत्तर आपण राष्ट्रपती घेणार आहे, कारण खाली चार पर्याय आहे. राष्ट्रपती याला तुम्हाला अधोरेखित म्हणजे अंडरलाईन करणं आवश्यक आहे. त्यानंतर मतदार संघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते. ज्यावेळी आपण उत्तर लिहिणार आहे त्यावेळी ऱ्हस्व दीर्घ याच्या चुका होऊ नये याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे, कारण खाली पर्याय दिलेले असल्याप्रमाणे आपल्याला योग्य लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन, पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. ज्यावेळी विधानांचा प्रश्न येतो त्यावेळी प्रश्न पत्रिकेमध्ये दिलेलं विधान पुन्हा लिहायचं आणि त्यानंतर हे विधान बरोबर आहे असे किंवा हे विधान चूक आहे असे लिहिणे आवश्यक आहे. म्हणून निवडणूक आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करते हे विधान बरोबर आहे, कारण त्यामुळे निवडणुका खुल्या वातावरणात व निपक्ष पद्धतीने घेतल्या जातात. दुसरा मुद्दा, निवडणुकीच्या काळात गैरप्रकारांना आळा घालता येतो. धाकदपट करता दहशत यापासून सामान्य मतदाराला दिलासा मिळतो, तो मुक्तपणे मतदान करू शकतो आणि म्हणून निवडणूक आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करते. हा प्रश्न आपल्याला दोन मार्कांकरता येत असतो आणि दोन मार्कांच्या प्रश्नांमध्ये आपल्याला ही चार मुद्दे लिहिणे आवश्यक आहे. त्यापैकी पहिला मुद्दा, हे विधान बरोबर आहे, याच्यावर तुम्हाला एक मार्क देण्यात येत असतो. म्हणून विधान लिहिणं आणि त्याच्यानंतर हे विधान चूक आहे का बरोबर आहे हे लिहिणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतो आहे, एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. हे विधान चूक आहे, कारण निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. राज्य सरकारावर ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबेल. म्हणूनच संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे. त्यामुळे एखादा घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्याव्या हे निवडणूक आयोग ठरवत असतो. या प्रश्नात देखील आपल्याला चार मुद्दे लिहायचे आहे आणि चार मुद्द्यांसाठी आणि हे विधान चूक आहे याकरिता आपल्याला दोन मार्क असतात. नेक्स्ट प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक तीन, टिपा लिहा. मतदार संघाची पुनर्रचना. पहिला मुद्दा यामध्ये आपल्याला लिहिता येईल, विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुकांसाठी मतदार संघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाचे असते. निवडणूक आयोगाच्या सुरुवातीच्या काळात हे मतदार संघ निश्चित केले जातात, परंतु काळाच्या ओघात उद्योग व व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालेले आहे. त्यानंतरचा चौथा मुद्दा, खेड्यातून शहराकडे स्थलांतर झाल्याने एखाद्या मतदार संघातील मतदारांची संख्या घटते तर अन्य काही ठिकाणी ती अतिशय म्हणजे प्रचंड प्रमाणात वाढते. त्यामुळे मतदार संघ सुरक्षित राहत नाही म्हणून मतदार संघाची पुनर्रचना करावी लागते. हे मतदार संघ निर्माण करण्याचे व त्याची पुनर्रचना करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करत असते. ज्यावेळी आपण टिपा लिहा असा प्रश्न लिहत असतो आणि तो प्रश्न दोन मार्कांसाठी आपल्याला असतो त्यावेळी आपण अशा प्रश्नांमध्ये महत्वाचे मुद्दे अधोरेखित करणं आवश्यक आहे. म्हणजे या प्रश्नामध्ये पहिला मुद्दा अधोरेखित करताना आपण हे काम निवडणूक आयोगाचे असते हा अधोरेखित करायचे, हे शब्द अधोरेखित करायचे. तिसऱ्या मुद्द्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालेले आहे हा मुद्दा अधोरेखित करायचा. चौथ्या मुद्द्यामध्ये
मतदारांची संख्या घटते असे अधोरेखित करणे, नंतर मतदार संघ पुनर्रचना करावी लागते असं अधोरेखित करणं, आणि शेवटच्या मुद्द्यामध्ये म्हणजे 6व्या मुद्द्यामध्ये हे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करणे हे अधोरेखित करणं आवश्यक असतं. हा 10 मार्कांचा प्रश्न आहे. हा 10 मार्कांचा पेपर असला तरी देखील प्रत्येक प्रश्न आपल्याला, ज्यावेळी 40 मार्कांचा बोर्डाचा पेपर असतो तेव्हा देखील प्रत्येक प्रश्न राज्यशास्त्राचा आपल्याला 2 मार्कांचाच येत असतो. त्यामुळे ज्यावेळी मोठा प्रश्न येतो म्हणजे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा, निवडणूक आयोगाचे कार्य स्पष्ट करा असा प्रश्न येतो, तो देखील 2 मार्कांचा असल्यामुळे आपल्याला 4 ते 5 मुद्दे त्याच्यामध्ये लिहिणं आवश्यक आहे. महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश करणं, योग्य रीतीने समावेश करणं आवश्यक असतं. निवडणूक आयोगाची कार्य स्पष्ट करा. निवडणूक आयोगाची कार्य पुढील प्रमाणे आहे. पहिलं, मतदार याद्या तयार करण्याचे व त्या अद्ययावत करण्याचे काम करणे. दुसरा मुद्दा, निवडणुकांचे वेळापत्रक आणि निवडणुकीची प्रक्रिया यांचे नियोजन करणे. त्यानंतर उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे, निवडणूक घेणे व त्यासंबंधीची सर्व कामे करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे व मान्यता रद्द करणे, आणि 6वा मुद्दा म्हणजे निवडणुकी संबंधीतील सर्व वाद तक्रारींचं निवारण करणे. ज्यावेळी आपण हा 6 मुद्द्यांचा प्रश्न लिहिणार आहे, उत्तर लिहिणार आहे, त्यावेळी याचे देखील काही महत्वाचे मुद्दे आपल्याला अधोरेखित करणं अतिशय आवश्यक आहे. वेळापत्रक पहिल्या मुद्द्यांमध्ये अद्ययावत करण्याचे काम, एवढं अंडरलाईन करायचं. दुसऱ्या मुद्द्यामध्ये वेळापत्रक आणि निवडणुकीची प्रक्रिया. तिसऱ्या मुद्द्यामध्ये अर्जाची छाननी. चौथा मुद्दा निवडणूक घेणे. 5वा मुद्दा पक्षांना मान्यता देणे. आणि 6वा मुद्दा वाद आणि तक्रारींचे निवारण. एवढे जरी आपण शब्द अंडरलाईन केले तरी देखील आपल्याला अतिशय उत्तमरित्या या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायलाही मदत होते आणि आपला लिहिलेला पेपर अतिशय उत्कृष्ट दिसत असतो. कारण अधोरेखित केलेल्या मुद्द्यांकडे व्हॅल्यूजचं लक्ष जातं आणि आपण सर्व मुद्दे लिहिलेले आहे हे लक्षात आल्यानंतर आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळण्याकरिता मदत होत असते. म्हणून आपण ज्यावेळी हा नागरिक शास्त्राचा म्हणजेच राज्यशास्त्राचा पेपर आपण ज्यावेळी सोडवणार आहोत त्यावेळी आपण या सर्व मुद्द्यांना लक्षात ठेवून अधोरेखित करणार आहोत आणि त्याप्रमाणेच आपल्या पाठाची तयारी करणार आहोत. मग प्रकरण 2 मधले ही जी महत्वाची प्रश्नांची उत्तरं आपण इथे चर्चा केलेली आहे त्याचप्रमाणे इतरही मुद्दे किंवा इतरही प्रश्न अतिशय महत्वाचे आहे. त्यांचं देखील तुम्ही पाठांतर करा, त्याचे पण की नोट्स काढून ठेवा आणि त्यावर अशा प्रकारचे प्रश्न प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.